हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शिक्षक पात्रता चाचणीवर स्थगिती याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। अल्पसंख्याक शाळातील नागरिक शिक्षकांना पात्रता चाचणी उत्तीर्ण करणे अनिवार्य करणाऱ्या शासन निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी अंतरिम स्थगिती दिली, त्यामुळे संबंधित शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला। या शासन निर्णयाच्या वैधतेला गौरव दातीर यांच्यासह 29 शिक्षकांनी आव्हान दिले आहे। प्रकरणावर न्यायमूर्ती रवी देशपांडे व विनय जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली। अल्पसंख्याक शाळांच्या व्यवस्थापनाने याचिकाकर्त्यांना शिक्षकांना 2013 ते 2015 या कालावधीत नियुक्त केले आहे। शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या नियुक्तींना मान्यता प्रदान केली आहे। असे असताना 13 फेब्रुवारी 2013 रोजीच्या शासन निर्णयानुसार या शिक्षकांनाही पात्रता चाचणी उत्तीर्ण करणे अनिवार्य केले होते। त्यांना 30 मार्च 2019 तीन प्रयत्नांमध्ये ही चाचणी उत्तीर्ण करण्यास सांगण्यात आले होते आणि चाचणी उत्तीर्ण करण्यात अपयश आल्यास बडतर्फ करण्याचा इशारा दिला होता। मात्र आता यांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळं नागपूर खंडपीठानेच या ठिकाणी अंतरिम स्थगिती दिली आहे। त्यावरती आता अंतिम निर्णय काय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।